नमस्कार। ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याबरोबर संधिवात या विषयावर बोलण्यासाठी डॉक्टर गौरांगी करमरकर या आहेत। संधिवाताची लक्षणं, संधिवातावरचे उपचार, आयुर्वेदातले उपचार या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर गौरांगी करमरकर। मॅडम, आपलं ठाणे वर्तमानमध्ये स्वागत। नमस्कार। डॉक्टर गौरांगी करमरकर यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्या, त्यांनी पंचकर्म चिकित्सेमध्ये MD केलेलं आहे। गेल्या 20 वर्षांपासून ते ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत। त्याचप्रमाणे अनेक रिसर्च पेपर देखील त्यांनी सादर केलेले आहेत। त्यातला Type 2 Diabetes आणि हायपरटेन्शन या विषयावर त्यांनी सादर केलेला नॅशनल रिसर्च पेपर हा चांगलाच गाजला। त्याच पद्धतीने स्थौल्य उद्वर्तनाद्वारे यशस्वी चिकित्सा हा पेपर देखील त्यांचा अतिशय गाजला। MD करत असताना त्यांनी संधिवात या विषयावर प्रबंध सादर केलेला आहे। तर आज संधिवात या विषयावरच बोलण्यासाठी डॉक्टर गौरांगी करमरकर आपल्याबरोबर आहेत। मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत। माझा पहिला प्रश्न आहे, संधिवात म्हणजे नेमकं काय? संधिवात या शब्दातच मुळात 2 शब्द अंतर्भूत आहेत, एक म्हणजे संधी आणि दुसरा म्हणजे वात। संधी म्हणजे जर आपण गुडघ्याचा सांधा डोळ्यासमोर आणला तर मांडीचे हाड आणि खालच्या 2 नळ्या, तर मांडीच्या हाडाच्या खालती कार्टिलेजेस असतात ज्या मऊ गाद्यांसारख्या असतात आणि दोन्ही हाडांच्या नळ्यांच्या वरती सुद्धा कार्टिलेजेस असतात ज्या मऊ गाद्यांसारख्या असतात आणि ह्या एकमेकांवर घासल्या जाऊ नये म्हणून यांच्यामध्ये तेलासारखा किंवा तुपासारखा वंगणासारखा असा वंगण सदृश असा पदार्थ असतो। तर ज्या वेळेला आपलं वय वाढत जातं त्यावेळेला हे वंगण कमी कमी होत जातं आणि त्यावेळेला या ज्या मऊ गाद्या कार्टिलेजेस असतात त्या एकमेकांवर घासल्या जातात आणि घासून घासून आतमध्ये सूज येते आणि मग आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने म्हटलं गेलं तर त्या ठिकाणी रिकामी जी जागा होते वंगण संपल्यामुळे तिथे वात जाऊन डिपॉझिट होतो आणि त्याला संधिवात असं म्हणतात। डॉक्टर, तुम्ही संधिवाताची अतिशय उत्तम पद्धतीने ओळख करून दिलेली आहे। मला सांगा की साधारणपणे हा जो संधिवात आहे हा साधारणपणे कुठल्या सांध्यांना होतो, त्याच पद्धतीने हा कुणाला जास्त प्रमाणामध्ये होतो? संधिपात हा तसा सगळ्या सांध्यांना होतो कारण सगळ्याच सांध्यांमध्ये वंगण असतं आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं ते वंगण कमी होत असतं, त्यामुळे सगळेच सांधे संधिवाताला बळी पडू शकतात। परंतु प्रामुख्याने आपल्याला जो दिसतो तो गुडघ्याचा संधिवात, कारण गुडघा हा एक वेट बेअरिंग जॉईंट आहे, आपलं सगळं जे वजन असतं ते गुडघ्यावर येतं आणि त्यामुळे गुडघ्याच्या कार्टिलेजेस जास्त झिजतात। आणि जसा तुम्ही पुढचा प्रश्न विचारला की हा कोणामध्ये जास्त प्रमाणात आढळतो, तर हा साधारणपणे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो। त्याचं कारण म्हणजे असं असतं की पाळी जेव्हा जाणार असते तर पाळी जाण्याच्या अगोदरच्या पिरियडला प्री मेनोपॉझल एज म्हणतात। प्री मेनोपॉझल एजमध्ये स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन नावाचं हार्मोन ते कमी होतं आणि हे जे हार्मोन असतं ते शरीरामध्ये कॅल्शियम बांधून ठेवायला कारणीभूत होत असतं, तर त्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियम बांधून ठेवलं जात नाही आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी होते आणि संधिवात होतो। दुसरं म्हणजे अगदी यंग एजमध्ये सुद्धा स्त्रियांच्या डिलिव्हरीनंतर बरेचदा डिलिव्हरीचा व्याप, शीण किंवा दगदग या सगळ्या कारणांमुळे कॅल्शियम सप्लिमेंट डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करून देखील स्त्रिया ते घ्यायचा कंटाळा करतात लॉंग टर्मपर्यंत। जोपर्यंत बाळ अंगावर दूध पित असतं तोपर्यंत स्त्रियांनी कॅल्शियम सप्लिमेंट घेणं अत्यंत आवश्यक असतं, परंतु यानं त्या कारणाने टाळमटाळ होते आणि त्यामुळे ते देखील एक कारण असू शकतं, संधिवाताचं कारण असतं। या 2 कारणांनी आपल्याला संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो। एकीकडे महिलांना हा आजार मोठ्या प्रमाणात होत असताना दुसरीकडे हल्ली पुरुषांमध्ये देखील संधिवाताचं प्रमाण वाढताना दिसतं आहे। एकंदरीतच काय कारणं आहेत की साधारणपणे गेल्या काही वर्षांपर्यंत पुरुषांमध्ये संधिवाताचं प्रमाण फारसं दिसत नव्हतं, मात्र आता पुरुषांमध्ये देखील संधिवाताचं प्रमाण वाढू लागलेलं आहे, याची नेमकी कारणं काय? पुरुषांमध्ये जे पुरुष अगदी अतिशय ओबेज असतात वय म्हणजे ज्यांचं वजन अतिशय जास्त वाढलेलं असतं, त्यांचं लोड बेअरिंग जॉईंट हा गुडघाच असतो आधी सांगितल्याप्रमाणे, तर ते आणि दुसरं म्हणजे अतिशय हेवी एक्झरसाईज केल्यामुळे सगळंच वजन जे असतं ते नॅचरली गुडघ्यावर येत असतं, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक्झरसाईज आणि ओबेसिटी ही 2 पुरुषांमध्ये आढळणाऱ्या संधिवाताची प्रामुख्याने कारणे आपल्याला बघता येतील। अगदी बरोबर आहे मॅडम की गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनशैली देखील बदलू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे कदाचित पुरुषांमध्ये देखील आता संधिवाताची वाढ होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे। मात्र तरीही एक माझा प्रश्न आहे की साधारणपणे काय लक्षणं असतात, ही लक्षणं दिसली की मला संधिवात होऊ शकतो आणि मी काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे,
तर अशा कुठल्या प्रकारची लक्षणं असतात जी सामान्यतः आढळून येतात आणि ही आढळली की माणसाने काळजी घेतली पाहिजे? संधिवाताच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने पेशंट आपल्याकडे अप्रोच होतो ते प्रचंड गुडघ्याला दुखतं, म्हणजे पेन वेदना होते आणि संधीला सूज येत असते. म्हणून काही काही जण अप्रोच होतात त्यांना आकुंचन प्रसरण अशी जी गुडघा पुढे घेणं मागे घेणं या हालचालींना कष्टता असते. काही जणांना अगदी घरातल्या घरात चालायला सुद्धा त्रास होत असतो, म्हणजे आपल्याला म्हणतात आपण वॉकिंगमध्ये डिफिकल्टी येत असते या पेशंटला. त्यामुळे सूज वेदना आकुंचन प्रसरण करताना त्रास ही लक्षणं प्रामुख्याने संधिवातात आपल्याला दिसतात. सर, संधिवात या विषयावर तुम्हाला आणखीही काही माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर आत्ता आमचे काही क्रमांक दिलेले आहेत, मॅडमचे थेट नंबर दिलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलू शकता, त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता, निश्चितपणे त्यांना कॉल करा. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री सत्यजित तांबे पाटील यांना वाढदिवसानिमित्त ठाणे युवक काँग्रेसचे चिटणीस श्री योधान शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे दादा यांना माझ्या वतीने अर्थात योधान विनोद शिंदे व ठाणे काँग्रेस यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री सत्यजित तांबे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांना ठाणे युवक काँग्रेसचे चिटणीस श्री योधान शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. तब्बल 6 महिने झाले लॉकडाऊनला. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले. सर्वत्र अंधकारमय स्थिती असताना काही जण मात्र देवदूतासारखे सामान्य जनांच्या पाठीशी उभे राहिले. मदतीचा हात त्यांनी दिला. असाच एक हात आहे तो नितीन भोईर यांचा. कोरोना कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना धनधान्य, भाजीपाला, कधी औषध पाणी या रूपाने कायम मदतीस तत्पर असलेल्या माननीय नितीन भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि मित्रांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाच्या सुखाचा साथीदार आणि दुःखाचा भागीदार असणाऱ्या नितीन भोईर यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. म्हटलं की बऱ्याचदा गुडघ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि मग साहजिकच नी रिप्लेसमेंट हा अत्यंत खर्चिक आणि अत्यंत वेदनादायी अशा प्रकारचा उपचार सुचवला जातो. मॅडम, मला सांगा की आयुर्वेदामध्ये संधिवातावर कशा प्रकारे उपचार केले जातात, काय उपचार केले जातात आणि त्यामुळे संधिवात कंट्रोल होतो का, किमान पक्षी तो प्रोलॉंग तरी होतो का? अगदी छान प्रश्न विचारलाय तुम्ही. आयुर्वेदाच्या उपचारातनं आपण नक्कीच नी रिप्लेसमेंट टाळू शकतो. ज्यावेळेला पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला पेशंट एक्सरेज हातामध्ये घेऊन आलेला असतो. त्या एक्सरेमध्ये 4 ग्रेड्स असतात, पैकी पहिल्या 3 ग्रेड्समध्ये अगदी ऑपरेशनची गरज लागत नाही, मात्र अगदी शेवटची जेव्हा पूर्णपणे गुडघा झिजलेला असतो त्यावेळेला मात्र ऑपरेशनची गरज लागते, ऑपरेशन करायला लागते. परंतु अगदी सुरुवातीला या पहिल्या 3 स्टेजेसमध्ये ज्यावेळेला पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट असतात, पंचकर्माच्या ट्रीटमेंट असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की आयुर्वेदाने
हा संधिवात दोन प्रकारचा सांगितलाय. एक म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस, म्हणजे ज्याला आपण म्हणतो धातू क्षयाने झालेला. धातू म्हणजे अस्थि हा धातू आहे आणि त्याचा क्षय म्हणजे डिजनरेशन. तर हे जे डिजनरेटिव्ह चेंजेस असतात त्यामुळे झालेला संधिवात. आणि बरेचदा एक आयुर्वेदिक संकल्पना अतिशय सुंदर आणि आगळी वेगळी आहे, ती म्हणजे शरीरामध्ये आमनिर्मिती होते. आम म्हणजे अपाचित असा आहार रस, आणि हा जो आहार रस असतो हा गुडघ्यामध्ये जाऊन डिपॉझिट होतो आणि त्याच्याबरोबर वात सुद्धा तिथे शिरतो. याला म्हणतात मार्गावरोजन्य संधिवात. या दोन्ही संधिवातांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर, म्हणजे याचा एक्सरेवरनं याचं निदान होत नाही, तर आयुर्वेदिक डॉक्टर जी कारणं घडलेली असतात पेशंटकडनं, ती कारणं म्हणजे लाईफस्टाईल त्याची जाणून घेतात आणि त्याच्यावरनं ते डायग्नोज करतात की हा डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे झालेला संधिवात आहे का हा आमनिर्मितीमुळे झालेला संधिवात आहे, त्यानुसार उपचार बदलतात. ज्या वेळेला डिजनरेशन असतं त्यावेळेला त्या ठिकाणी पोषक असा आहार किंवा पोषक असे औषधी उपचार, म्हणजे उदाहरणार्थ साठेसाळीचे तांदूळ असतात ते औषधी दुधाच्या काढ्यामध्ये शिजवले जातात आणि त्याची पोटली बांधली जाते आणि त्या पोटलीचा गुडघ्याला थोडस स्नेहन, म्हणजे थोडस हलकं तेल लावून त्याच्या पोटलीने, साठेसाळीच्या औषधी पोटलीने त्याला स्वेदन, म्हणजे त्याला शेक दिला जातो. ज्या वेळेला शेक दिला जातो त्यावेळेला त्या गुडघ्यांना तिथे पोषण पण मिळतं आणि तिथलं सूज किंवा तिथलं वेदना जी असते ती जाते. दुसरं म्हणजे इथे जानुबस्ती नावाचा एक पंचकर्मातला उपचार असतो. जसं मी अगोदर सांगितलं की गुडघा जेव्हा संधिवात होतो त्यावेळेला कार्टिलेजेस झिजत असतात आणि झिजल्यानंतर त्यांच्या मार्जिन्स असतात ते इरेग्युलर होतात आणि त्या टोचतात आणि त्या टोचल्यामुळे आतमध्ये सूज येत असते. तर आपण जानुबस्तीमध्ये गुडघ्या, जानू म्हणजे संस्कृतमध्ये गुडघ्याला जानू म्हणतात, तर त्या गुडघ्याच्या अवतीभोवती पिठाचं आळं केलं जातं आणि त्याच्यामध्ये औषधी तेल ओतली जातात आणि ही चढत्या आणि उतरत्या क्रमाने ओतली जातात. याच्यामुळे असं होतं, आपण रोज ही तेलं, म्हणजे दर महिन्यात 15-15 दिवस असं 3 महिने पेशंटला ट्रीटमेंट देतो, याच्यामध्ये त्या तेल आतमध्ये पोअर होऊन त्या इरेग्युलर मार्जिन्स असतात कार्टिलेजेसच्या त्या अतिशय ब्लंट होतात, म्हणजे ज्या शार्प मार्जिन्स असतात त्या ब्लंट होतात, गुळगुळीत होतात आणि त्याच्यामुळे पेशंटने हालचाल जरी केली तरी आतमध्ये सूज येत नाही आणि डिसीज जी असतो तर तिथल्या तिथे रिस्ट्रिक्ट होतो, डिजनरेशन पुढे जात नाही. दुसरा मी एक प्रकार सांगितला आयुर्वेदानुसार संधिवातातला, त्याच्यामध्ये असते आमनिर्मिती. हा जो अपाचित आहार रस असतो याचं आपल्याला याचं विलयन करायला लागतं. तर बरेचदा हा आम शोषून घेण्यासाठी काही लेप लावले जातात. काही जळवा नावाचे किडे असतात आपल्याकडे, त्या जळवांचं त्या गुडघ्याला ते किडे लावले जातात की त्या जळवा अशुद्ध रक्त शोषलं जातात, त्याच्यामध्ये आम पण शोषला जातो आणि पोटातनं गुगुळकल्प दिले जातात. अशा पद्धतीने आपण मार्गावरोधामुळे जो संधिवात झालेला असतो त्याची ट्रीटमेंट वेगळी असते आणि धातुक्षयाने म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे जे झालेला असतो त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. पंचकर्माद्वारे या दोन्ही याच्यावरती अतिशय सुंदर आणि यशस्वी उपचार करता येतात. एक्झॅक्टली, आयुर्वेदिक उपचारांमुळे आपण संधिवात प्रोलॉंग करू शकतो किंवा नी रिप्लेसमेंट सारखी अत्यंत वेदनादायी आणि खर्चिक ट्रीटमेंट आपण टाळू शकतो. परंतु मला सांगा, आयुर्वेदिक उपचारांची यशस्वीता किती पर्सेंट असते? मी जसं आधी सांगितलं तसं पहिल्या 3 स्टेजेसमध्ये जर आपण आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केलं तर डिसीजची प्रोग्रेसच अरेस्ट होते. त्या तिथल्या तिथे तो डिसीज थांबतो, पुढे जात नाही, डिजनरेशन आपण थांबवतो. बरेचदा काय होतं की पेशंट हा आपल्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सबद्दल लोकांना फार अवेअरनेस नसतो, माहिती नसतो, त्यामुळे जेव्हा गुडघा दुखला जातो त्यावेळेला थोड्याशा कॅल्शियम सप्लिमेंट घेतल्या जातात. डेफिनेटली त्याच्यामुळे गुडघ्याची हाडं मजबूत राहतात, परंतु झीज डिजनरेटिव्ह चेंजेस जे आहेत ते मात्र पुढे सरकतात आणि पेनकिलर घेऊन लोक तात्पुरतं ते गुडघे दुखी थांबवतात, परंतु आतमध्ये जे डिजनरेशन असतं ते थांबत नाही. त्यामुळे ज्या वेळेला अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत जातो त्यावेळेला उशीर झालेला असतो. मात्र अगदी तुम्ही पहिल्या 3 स्टेजेसपर्यंत, म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला गुडघा दुखायला लागला किंवा गुडघ्यावर सूज यायला लागली तर तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरला अप्रोच झालात, त्यांच्यापर्यंत गेलात, तर अगदी निश्चितपणे तुम्हाला तुमच्या डिसीज तिथल्या तिथे रिस्ट्रिक्ट होऊन पुढे जाणार नाही आणि 101% तुम्हाला ऑपरेशनची गरज लागणार नाही. अगदी बरोबर आहे मॅडम. बऱ्याचदा संधिवातामुळे महिलांना विशेषतः मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि त्यांची हालचाल देखील खूप मंदावते किंवा तिच्यावर बरेच लिमिटेशन्स येतात. मला सांगा, याच्यासाठी काही पथ्य असतात का की ही पथ्य पाळली तर आपण संधिवातापासून दूर राहू शकतो? निश्चितच. मी जसं आधी सांगितलं तसं कारणपरत्वे आयुर्वेदाचं जे धातुक्षयजन्य संधिवात आहे किंवा आमनिर्मितीमुळे झालेलं आहे हे आपण बघत असताना कारणांचा विचार खूप महत्त्वाचा असतो. त्या कारणांचा त्याग, म्हणजे उदाहरणार्थ डिजनरेटिव्ह चेंजेस होण्यासाठी काय आवश्यक असतं, तर हे जे लोकं असतात ज्यांच्या शरीरामध्ये डिजनरेशन मोठ्या वेगाने होतं ते लोकं रात्री जागत असतात, बिस्किट बेकरी प्रोडक्ट असे कोरडं भुसकट अन्न खात असतात किंवा अतिशय त्यांची दगदग असते,
या सगळ्या कारणांमुळे मूड आलेली कडधान्य खात असतात, या सगळ्या कारणांमुळे त्यांच्या शरीरामध्ये वात अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि त्याच्यामुळे डिजनरेशन फास्ट होत असतं. अशा पेशंटला मला सांगायला आवडेल की पहिल्यांदा तर त्यांनी ह्या सगळ्या कारणांचा त्याग करावा आणि त्याच्यानंतर शरीराला पोषण पुरवलं जाईल असा आहार, मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोवळं ऊन हे गेलं पाहिजे, ज्याच्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये मॅन्युफॅक्चर होईल कोवळ्या उन्हात बसल्यामुळे. दुसरं म्हणजे मूड आलेली कडधान्य ही अत्यंत कमी प्रमाणात खायची आणि नाचणीचा वापर, सुंठ सिद्ध दूध, त्याच्यामध्ये औषधी गाईचं तूप असं घातलं तर आपल्या शरीराला मंगण तयार होतं आणि डिजनरेशन तिथल्या तिथे थांबतं. परत वजन वाढू नये हे खूप महत्त्वाचं असतं, त्यासाठी संध्याकाळच्या वेळेला ज्यांचं वजन जास्त असेल त्यांनी आहार म्हणजे पूर्ण जेवण न जेवता मुगाचं कढण आपल्याकडे सांगितलं आहे, म्हणजे औषधी पद्धतीने तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला समजावून सांगतील की मुगाचं सूप कसं करायचं, त्या पद्धतीने त्याला मुगाचं कढण म्हणतात, ते मुगाचं कढण रोज रात्री जेवणाच्या ऐवजी घेतलं तर वजन पण आटोक्यात येतं आणि शरीराला पोषण पण मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं वीकनेस किंवा थकवा ज्याला आपण म्हणतो ते येत नाही. दुसरं म्हणजे मी सांगितलं तसं की पथ्यामध्ये मार्गावरोजन्य वातप्रकोप म्हणजे ज्याच्यात आमनिर्मिती होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलं अतिशय थंड पदार्थ खायचं नाही, थंड पाणी प्यायचं नाही, किंवा काही लोकांना दुपारी झोपायची सवय असते तर दुपारी झोपायचं नाही, या सगळ्या कारणांमुळे किंवा अतिशय नॉनव्हेज वगैरे अतिप्रमाणात खायचं नाही, या सगळ्या कारणांमुळे असं होतं की शरीरामध्ये आमनिर्मिती होते. त्यामुळे ही जी कारणं सांगितलीत मी आता त्या कारणांचा त्याग केला तर अगदी निश्चितपणे तुम्हाला म्हणजे ही पथ्य पाळली तर तुमचं डिसीज प्रोग्रेस होण्यापासून वाचू शकतो. साहजिकच असं म्हटलं जातं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, मला हा रोगच होऊ नये यासाठी मला काही प्रयत्न करता येऊ शकतात का की संधिवात मला व्हायलाच नको आणि त्यासाठी मी काही प्रयत्न करू शकतो का? जाता तर खूपच चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. अगदी निश्चितपणे संधिवात होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे आणि ज्याला संधिवात झालेला आहे त्या व्यक्तीने 12 महिने आपण कधीही त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देऊ शकतो, परंतु ज्याला संधिवात होऊ नये असं वाटतं त्यांनी पावसाळ्यामध्ये बस्ती ही ट्रीटमेंट घ्यावी. पावसाळा आपलं वय ठरवत असतो कारण पावसाळ्यामध्ये वातप्रकोप असतो आणि हा जो वात वाढतो तो आपल्या शरीराचं डिजनरेशन, सांध्याचं डिजनरेशन करतो आणि मग येणारे अपकमिंग डिसीजेस असतात. मग केवळ संधिवातच नाही तर वातामुळे होणारे अनेक आजार जसे मणक्यांचे विकार, सर्वायकल स्पॉन्डिलायटीस, कमरेचे पाठीचे विकार जसे लंबर स्पॉन्डिलायटीस, लंबर स्पॉन्डिलोसिस, अगदी तुम्ही ऐकलेलं असेल डिस्क प्रोलॅप्स किंवा सायटिका, हे सगळे वाताचे विकार आहे. तर केवळ गुडघ्यांचा संधिवातच नाही तर आत्ता मी उल्लेख केलेले सर्वच्या सर्व व्याधी जर आपण पावसाळ्यामध्ये बस्ती घेतले तर आपल्याला टाळता येतात कारण बस्तीने वाताचं शमन होतं. त्याचबरोबर स्नेहन आणि स्वेदन म्हणजे जसं आपल्या झाडाचं समजा आपण काठी तोडली, हां दोन काठ्या तोडल्या एकाच झाडाच्या तर ती लगेच एक काठी लगेच तुटते, पण दुसऱ्या काठीला आपण जर तेल लावलं, अनेक दिवस तेल लावलं तर ती तूट आणि ती वाकवायचा प्रयत्न केला तर ती तुटत नाही, ती वाकते. त्या पद्धतीने आपलं शरीर सपल राहतं, फ्लेक्झिबल राहतं आणि डिजनरेशन होत नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्व स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा बस्ती करून घेणं, स्नेहन स्वेदन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, या होत्या डॉक्टर गौरांगी करमरकर. डॉक्टर गौरांगी करमरकर या ठाण्यामध्ये मुंबईमध्ये गेल्या 20 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. अत्यंत यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि संधिवात या विषयावर त्यांचा हातखंडा आहे. आपल्याला देखील काही समस्या असतील तर खालती क्रमांक दिलेले आहेत, त्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा. मॅडम, तुम्ही आमच्याशी बोललात आणि संधिवात या विषयावर अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. Zip your wallets, don't worry, man. He will travel swift and fast. Cause TJS be gonna, yeah, hey, yeah, magic transap app. Transap, zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of Transap app and make your life. Just like a finger snap. Transap app. Transap app. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला.
त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नांजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा।